मेट्रिक मधल्याचा आता त्याचा डिस्काउंट आहे 0.02 मिलीमीटर, त्याचं प्रिन्सिपल आहे दोन सरकच्या स्केल मधील जुळणीतील तफावतीवर, हे वर्णन कॅलिबरचं प्रिन्सिपल अवलंबून आहे, म्हणजे डिफरन्स ऑफ ए टू स्लाइडिंग पार्ट। आता दोन स्लाइडिंग पार्ट कोणत्या, तर मेन स्केल आणि दुसरी वर्नियर स्केल, बरोबर आहे। आता मेन स्केल जर आपण मार्किंग केलं, हे वरती मेन स्केलचं मार्किंग केलेलं आहे, खाली वर्नियर स्केलचं मार्किंग केलेलं आहे। मेन स्केलचे 49 भाग घेऊन त्याचे वर्नियर स्केलवर समान 50 भाग केलेले असतात। मेन स्केलवर 49 भाग घेऊन त्याचे वर्नियर स्केलवर समान 50 भाग केलेले असतात, म्हणजे त्या 50 भागापैकी एका भागाची जर किंमत काढायची असेल तर मेन स्केल जे लिहिले बघा, मेन स्केल 49 भाग, वर्नियर स्केलवर त्याचे समान किती केले, 50 भाग। जर एका भागाची किंमत काढायची असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 49 गुणिले 1/50, म्हणजे हे जर खाली असेल, एका भागाची किंमत काढायची असेल तर ते वरती जातं आणि 50 हे खाली येईल, म्हणजे एका भागाची किंमत किती झाली, 49/50 झाली। आता आपलं प्रिन्सिपल काय सांगतंय की दोन सरकत्या स्केल मधील जुळणीतील तफावतीवर वर्नियर कॅलिबरचं प्रिन्सिपल अवलंबून आहे। तर मेन स्केल वरील कमीत कमी माप वजा वर्नियर स्केल वरील कमीत कमी माप। आता मेन स्केल वर ते बी मोड जे मार्किंग केलेलं असते, ते मार्किंग तुम्हाला माहिती आहे 1, 2, 3, 4 मिलीमीटर मध्ये केलेलं असतं, काही काही वर्नियर मध्ये अर्धा अर्धा मिलीमीटर सुद्धा मार्किंग केलेले असतं, पण त्याचा हा दुसऱ्या पद्धतीने डिस्काउंट काढला जातो। तर आता जो पहिला जो आहे मेन स्केल वरील कमीत कमी भाग, म्हणजे 1 मिलीमीटर मेन स्केल वरचा कमीत कमी भाग आहे, आणि वर्नियर स्केलचा कमीत कमी भाग हा 49/50 आहे। इथे आपण काढले बघा 49/50, मग आता इथे वजाबाकी करायची, तफावत म्हणजे फरक, जुळणीतील तफावत, डिफरन्स, डिफरन्स म्हणजे फरक आला, फरक म्हणजेच वजाबाकी आली। आता ती वजाबाकी म्हणजे 1 मेन स्केलचा पूर्ण भाग वजा वर्नियर स्केलवरील कमीत कमी भाग, म्हणजे 49/50। बघ 49/50 हे वजाबाकी करायचं आहे, परंतु इथे काय पूर्णपणे त्याचा छेद समान नसल्यामुळे आपण अंशाचा वजाबाकी करू शकत नाही। जर असं असेल तर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे दुसऱ्या इक्वेशनचं छेद जो असतो त्याला पहिल्या इक्वेशनच्या अंशाला गुणायचं, पहिल्या इक्वेशनचा छेद असतो त्याला दुसऱ्या इक्वेशनच्या अंशाला हे बोललं जातं, आणि परत छेदा छेदाची गुणाकार केला जातो।